नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, तलाठी परीक्षा ही जवळ येऊन ठेपलेली आहे आणि त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण मराठी व्याकरणातील वाक्य रूपांतर हा काय प्रकार आहे किंवा त्याचे काय टाइप्स पडतात हे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, वाक्य याची जर नेमकी व्याख्या करायची झाल्यास ती आपण कशी करू शकतो, तर अर्थ स्पष्ट करणारं कोणताही वाक्य, अर्थ स्पष्ट करणारं शब्दांचा समूह म्हणजेच काय, तर वाक्य काय होतो, तर अर्थ स्पष्ट करणारा कोणताही शब्दांचा समूह म्हणजे वाक्य. आता जर मी असेच फक्त शब्द लिहून ठेवले आणि त्याचा जर कोणताच अर्थ निघत नसेल तर त्याला मी वाक्य म्हणणार नाही, त्याला मी वाक्य म्हणणार नाही. कारण की ज्यातून अर्थ स्पष्ट होत नसेल तर त्याला वाक्य म्हणून काही उपयोग होत नाही. ठीक आहे, जर मी म्हटलं की गौरव बागेत गेला, ठीक आहे, तर हे काय प्रॉपर वाक्य झालं, गौरव बागेत गेला हे वाक्य झालं. पण मी असं म्हटलं गौरव बाग गेला असं समजणार नाही, त्याला जोपर्यंत आपण प्रत्यय लावून त्याचं बरोबर वाक्य बनवत नाही तोपर्यंत ते वाक्य म्हटल्या जात नाही. त्या शब्दांना प्रत्यय लावून जोपर्यंत आपण प्रॉपरली सेंटेन्स बनवत नाही तोपर्यंत आपण त्याला प्रॉपरली ते वाक्य आहे असं म्हणू शकत नाही. त्यानंतर काय, इथे जर वाक्याची प्रॉपर डेफिनेशन करायची झाल्यास आपण कशी करू शकतो, तर अर्थ स्पष्ट करणारे काय दिलं आहे, अर्थ स्पष्ट करणाऱ्या अनेक शब्दांचा समूह. काय, तर अर्थ स्पष्ट करणाऱ्या अनेक शब्दांचा समूह म्हणजे काय, तर वाक्य. यामध्ये काय असतो, शब्दांचा समूह असतो, म्हणजे शब्दांचा समूह म्हणजे अनेक शब्दांचा हा समूह असतो, म्हणजे इथे अनेक शब्द हे दिलेले असतात. समूहाला समुच्चय असं सुद्धा आपण म्हणू शकतो, शब्दाला काय समुच्चय असं सुद्धा म्हणू शकतो. आणि इथे फक्त समूह म्हणजे शब्दांचा समूह म्हणजे फक्त इथे नुसतं काही शब्द घेऊन चालत नाही. सपोज मी इथे इथे घेतलं गौरव बागेत गेला, गौरव बागेत गेला, यामध्ये काही प्रॉपरली वाक्य झालं. पण जर मी इथे फक्त बागेत न घेता फक्त बाग घेतलं, ठीक आहे, तर हे काय होईल, गौरव बाग गेला, यामध्ये आपल्याला काही अर्थ कळून येणार नाही, यामध्ये आपल्याला काही अर्थ कळून येणार नाही. पण प्रॉपरली एक पूर्ण सेंटेन्स किंवा पूर्ण वाक्य बनवण्यासाठी त्यांना प्रत्यय लावून परफेक्टली ते बोलावं लागतं, परफेक्टली त्याला प्रेझेंट करावं लागतं, त्यालाच आपण मराठीत वाक्य असं म्हणतो. त्याला काय आपण म्हणतो, मराठीत वाक्य असे म्हणतो. म्हणजे कोणतेही नुसतं शब्द जोडून देणं, शब्दांचा समूह बनवणं म्हणजे वाक्य नाही, तर शब्दांना प्रॉपरली ऑर्डरमध्ये घेऊन त्यांना प्रॉपरली प्रत्यय लावून त्याला काय, तर प्रॉपरली प्रत्यय लावून जे आपण बनवतो त्यालाच वाक्य असं म्हटलं जातं. त्यानंतर वाक्याचे काही प्रकार पडतात, वाक्याचे काही प्रकार पडतात, ते प्रकार कोणते ते आपण बघूया. बघा, मराठी व्याकरणात वाक्याचे खालील प्रमाणे प्रकार पडतात. खालील प्रमाणे कोणते प्रकार आहेत, तर विधानार्थी वाक्य, त्यानंतर प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी वाक्य, त्यानंतर येतो होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, त्यानंतर येतं स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थ वाक्य, आणि त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे तो केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. आता हे प्रत्येक प्रत्येक याचं आपण आता डिस्क्रिप्शन किंवा डेफिनेशन विथ एक्झाम्पल आता बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आता विद्यार्थी प्रश्नार्थी किंवा उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, तर मित्रांनो विद्यार्थी विधानार्थी वाक्य म्हणजे काय, तर एक या नावावरूनच तुम्हाला कळत असेल, विधानार्थी म्हणजे काय, तर यामध्ये एक प्रॉपरली फक्त विधान दिलेलं असेल. काय दिलेलं असेल, यामध्ये प्रॉपरली फक्त एक विधान दिलेलं असेल. अशा वाक्यात केवळ विधान दिलेले असते, बघा इथे दिलेलं आहे, अशा वाक्यात केवळ विधान दिलेले असते. त्याचं उदाहरण कोणते घ्यायचं आहे, तर बघा जग ही रंगभूमी आहे, जग ही एक काय रंगभूमी आहे, हे काय प्रॉपरली एक विधान आहे, ठीक आहे, प्रॉपरली एक विधान आहे जे आपल्याला फक्त माहिती सांगत आहे की जग हे एक रंगभूमी आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरं वाक्य, तिचं नाव संगीता आहे, हे काय फक्त एक वाक्य आहे, हे काय एक विधान आहे, एक वाक्य आहे. चुका करणे हा मानवाचा स्वार्थी भाव आहे, चुका करणे हा मानवाचा स्थायी भाव आहे, चुका करणे हा मानवाचा स्थायी भाव, हे काय फक्त एक वाक्य आहे ज्यामध्ये एक विधान केलेलं आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, त्याला विधानार्थी वाक्य म्हटलं जातं. त्याचप्रमाणे तो मुलगा हुशार आहे किंवा तो खूप हुशार आहे, हे एक वाक्य आहे, तर हे फक्त एक विधानार्थी वाक्य, एक साधं विधान आहे, हे काय एक साधं विधान आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आपण बघूया, प्रश्नार्थी वाक्य. आता या नावावरून तुम्हाला कळत असेल प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय, तर यामध्ये प्रश्न विचारलेला असेल. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय, तर यामध्ये काय विचारला असेल, प्रश्न विचारणार असेल. काय, अशा वाक्यात एखादा प्रश्न विचारलेला असतो, बघा इथे दिलेलंही आहे, अशा वाक्यात एक प्रश्न विचारलेला असतो, प्रश्नकर्त्याला प्रश्न विचारताना काही उत्तर अपेक्षित असते, म्हणजे आपण एखादा प्रश्न विचारतो तेव्हा उत्तर येणं अपेक्षित असतं. म्हणून इथे बघा, तू कधी येणार, हे काय झालं, एक्झाम्पल झालं प्रश्नार्थी वाक्याचं, तू कधी येणार, इथे प्रश्नमार्क चिन्ह सुद्धा दिलेलं आहे. तू कधी येणार, यामध्ये काय झालं, प्रश्न विचारलेला आहे, याचं उत्तर अपेक्षित आहे, म्हणून याला काय म्हणू आपण, प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे, हे वाक्य कशा दिलेलं आहे, प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं वाक्य आहे. हे काय आहे, प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं वाक्य आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल काय आहे, तू उद्या काय करणार आहेस, तू उद्या काय करणार, यावर काय उत्तर येणं अपेक्षित आहे, यावर काय आहे, समोरच्या ज्या व्यक्तीलाही हा प्रश्न विचारलेला आहे त्याच्याकडून उत्तर येणं अपेक्षित आहे, म्हणून यामध्ये तू उद्या काय करणार आहेस याच्या शेवटी जे प्रश्नार्थक चिन्ह दिला यावरून आपले प्रश्नार्थक वाक्य असं साधे आणि सोपे शब्दात आपण म्हणू शकतो. त्यानंतर काय, मित्र गावाहून केव्हा परत येणार आहे, मित्र गावावरून केव्हा परत येणार आहे, म्हणजे हा एक काय प्रश्न विचारलेला आहे की मित्र कधी परत येणार आहे, म्हणजे हे काय झालं, हे प्रश्नार्थी वाक्य झालं.
तुला नोकरी लागली का, हे सुद्धा प्रश्नार्थी वाक्य आहे. आणि पुष्कळदा प्रश्नार्थक प्रश्नातच त्याचे प्रश्नाचे उत्तर दडलेले असते. म्हणजे एखादं प्रश्नार्थक वाक्य विचारलेलं असेल तर त्यामध्येच त्याचं उत्तर दडलेलं असतं. बघा, मी इथे सांगितलं, जसं प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येणं अपेक्षित असतं, त्याप्रमाणे कधी काळी प्रश्नातच, म्हणजे या दिलेल्या प्रश्नातच त्याचं उत्तर अपेक्षित असतं, म्हणजे किंवा उत्तर दडलेलं असतं. उत्तर हे जे दडलेलं असतं. आता बघा, इथे एक खाली प्रश्न दिलेला आहे, राष्ट्रापेक्षा तुम्ही धर्म महत्वाचा मानणार का? यामध्ये काय उत्तर येणं अपेक्षित आहे? तर मुळीच नाही. कोणत्याही भारतीयाला जर हा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर काय येणं अपेक्षित आहे? मुळीच नाही. राष्ट्रापेक्षा तुम्ही धर्म महत्वाचा मानणार का? मुळीच नाही, राष्ट्र महत्वाचं आहे. त्यानंतर राष्ट्रापुढे धर्म ही गौण बाब आहे, बरोबर आहे. राष्ट्र हे पहिलं आहे तर त्यानंतर धर्म आहे, त्यामुळे राष्ट्रापेक्षा धर्म तुम्ही महत्वाचा मानणार का? मुळीच नाही. यामध्ये म्हणून यामध्ये काय दिलेलं आहे की प्रश्नकर्त्याच्या प्रश्नातच हे प्रश्नाचं उत्तर दडलेलं असतं. असं काही प्रश्नांमध्ये होतं, प्रत्येक प्रश्नामध्ये असं होत नाही, काही प्रश्नांमध्ये होतं. बघा, इथे तुला नोकरी लागली का, त्याचं उत्तर फक्त काय, हो किंवा नाही, या शब्द याच्यात येऊ शकतं. तुला नोकरी लागली का, हो किंवा नाही, यामध्ये ज्याचं उत्तर दडलेलं असतं काय असतं, तर प्रश्नार्थी वाक्यामध्ये, काही प्रश्नार्थी वाक्यामध्ये, बरोबर, काही प्रश्नार्थी वाक्यामध्ये त्याचं उत्तर दडलेलं असतं. सर्वच प्रश्नार्थी वाक्यामध्ये असं होत नाही, ठीक आहे, परंतु काही प्रश्नार्थी वाक्यामध्ये त्यांचं उत्तर पहिलेपासूनच दडलेलं असतं. त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे ते आहे उद्गारार्थी वाक्य. पुढचं जे वाक्य किंवा पुढचं जे वाक्याचा आपण प्रकार बघतोय तो आहे उद्गारार्थी वाक्य. आता यामध्ये जर साध्या आणि सोप्या शब्दात लक्षात ठेवायचं झालंच, काय लक्षात ठेवायचं, तर आनंद, त्यानंतर दुःख, आश्चर्य, आश्चर्य हे भाव ज्या याच्यातून स्पष्ट होतात, हे भाव ज्या वाक्यातून स्पष्ट होतात, त्यांनाच आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणू शकतो. त्यांनाच आपण काय, तर उद्गारार्थी वाक्य असं म्हणू शकतो. बघा, इथे प्रॉपर डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे. ज्या वाक्यातून किंवा या वाक्यातून दुःख, आनंद, आश्चर्य अशी वाक्यातील भावना प्रकट होत असते, लिहिताना अशा वाक्यातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दानंतर वाक्याच्या शेवटी उद्गाराचे चिन्ह ज्याला येतं, त्यालाच आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. आता त्याचं उदाहरण घ्यायचं झाल्यास कसं येईल, अरेच्चा तूही आलास तर, म्हणजे काय ते अरेच्चा हा जो भाव प्रकट झालेला आहे याच्या नंतर उद्गारार्थक चिन्ह आलेलं आहे. काय आहे, उद्गारार्थक चिन्ह आलेलं आहे. अरे रे काय ही तुझी दशा, या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, अरे रे काय ही तुझी दशा, म्हणजे यामध्ये काय, अरे रे नंतर हा भाव प्रकट झालेला आहे. अरे रे नंतर काय तुझी दशा या उरलेल्या वाक्यासाठी अरे रे मध्ये भाव प्रकट झालेला आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघा, वा किती अप्रतिम षटकार, म्हणजे काय, त्याने किती चांगला षटकार मारला याबद्दल काय, वा हा भाव प्रकट करतो. वा आणि त्याचं हे सोबत जोडलेलं उद्गारवाचक चिन्ह काय, भाव प्रकट करतात. त्यानंतर काय, शाबास तू तर अक्षरशः भूमिका जगलास, म्हणजे काय, तर शाबास हा या वाक्यातील भाव प्रकट करतो, म्हणजे त्यांनी जो प्ले सादर केला किंवा त्यांनी जो भूमिका सादर केली ती अप्रतिम होती, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, शाबास म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, शाबास म्हटलेलं आहे. त्यावरून काय, तर भाव प्रकट झालेला आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, त्या वाक्याला काय म्हटलं जातं, त्या वाक्यातलं उद्गारार्थी वाक्य म्हटलं जातं. तर फक्त या एवढ्याच वाक्याला नाही, तर या पूर्ण वाक्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. म्हणून बघा, इथे उद्गारार्थक चिन्ह जोडलेलं आहे, त्याचप्रमाणे शेवटी सुद्धा उद्गारार्थक चिन्ह जोडलेलं आहे. जर मी फक्त एवढंच वापरलं असतं, किती अप्रतिम षटकार, तर हे काय झालं असतं, एक विधानार्थी वाक्य झालं असतं. किंवा किती इथे शब्द आला, मी याला जर इथे क्वेश्चनार्थक चिन्ह दिलं असतं, प्रश्नार्थी वाक्य बनून गेलं असतं. परंतु काय, आता सपोज मी पहिलं वाक्य पाहतो, तूही आलास तर, हे फक्त जर मी एवढंच जोडलं असतं, याला जर उद्गारार्थक चिन्ह मी नसतं जोडलं, तर हे काय झालं, फक्त उद्गारार्थी वाक्य झालं, उद्गारार्थी वाक्य नसतं झालं. हे काय, फक्त सिंपल एक वाक्य झालं असतं, ज्याला विधानार्थी वाक्य आपण असं म्हणू शकतो. परंतु इथे मी काय जोडलेलं आहे, इथे मी काय, उद्गारार्थक चिन्ह जोडलेलं, इथे काय जोडलेलं आहे, मी उद्गारार्थक चिन्ह जोडलेलं आहे, म्हणून हे काय झालेलं आहे, उद्गारार्थी वाक्य झालेलं आहे. काय झालेलं आहे, तर उद्गारार्थ वाक्य हे तयार झालेलं आहे. त्यानंतर जो पुढचा जे आपण प्रकार बघणार आहोत ते आहे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य. ते काय आपण प्रकार बघणार आहोत, होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य. याच्या नावावरूनच तुम्हाला कळत असेल की होकार म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह गोष्टी, ज्या असे वाक्य जी पॉझिटिव्हिटी दाखवत असेल, आणि नकारार्थी म्हणजे काय, ज्यामध्ये नाही, नो अशा शब्दांचा वापर होतो, किंवा ज्या गोष्टीतून नकार प्रकट होतो त्यांना आपण काय म्हणतो, नकारार्थी वाक्य. आता बघा, होकारार्थी वाक्य म्हणजे काय, तर याचं स्पष्ट आणि साध्या शब्दात व्याख्या करायची झाल्यास आपण कशी करू, तर करण रूपी वाक्य, ज्या नावाने संबोधल्या जाणाऱ्या वाक्याला क्रियापदी होकारार्थी असते. म्हणजे काय, तर ज्यातून पॉझिटिव्हिटी प्रकट होत असेल किंवा एक साधं वाक्य असेल यामधून काहीतरी पॉझिटिव्हिटी प्रकट होत असेल, त्याला आपण होकारार्थी वाक्य असं म्हणतो. त्याला काय म्हणतो, होकारार्थी वाक्य असं म्हणतो. आता उदाहरण घ्यायचं झाल्यास कसं घेऊ, तो पुस्तक वाचतो ती सुंदर आहे, हे वेगवेगळे एक्झाम्पल आहे, हे वेगवेगळे एक्झाम्पल असले. बघा, तो पुस्तक वाचतो, यातून काय, एक भाव प्रकट होतो, एक होकार प्रकट होतो, की तो पुस्तक वाचतोय यातून एक भाव प्रकट होतो, एक होकार प्रकट होतोय, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, होकारार्थी वाक्य असं म्हणतो. त्यानंतर दुसरं वाक्य काय आहे, ती सुंदर आहे, ठीक आहे, ती सुंदर आहे, यातून काय, एक सुंदरता प्रकट होत आहे, एक भाव प्रकट होतो, एक होकार प्रकट होतो, हो ती सुंदर आहे, तर यामुळे काय आहे, होकारार्थी वाक्य आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे त्याचं जर होकारार्थी वाक्याचा आपण उलट करण्याचा प्रयत्न केला तर काय येईल, तर नकारार्थी वाक्य. तर
होकारार्थी वाक्याच्याच उलट करण्याचा प्रयत्न केला तर आपण काय होतं नकारार्थी वाक्य. यामध्ये काय असेल बघा, होकारार्थी वाक्यामध्ये आपण होकार प्रकट करतोय, तर नकारार्थी वाक्यामध्ये काय असेल तर नकारार्थी वाक्यामध्ये आपण नकार प्रकट करतोय. तर यामध्ये काय येतं बघा, करणरूपी वाक्य. होकारार्थी वाक्याला आपण दुसरा शब्द काय वापरला होता, करणरूपी वाक्य. त्याचप्रमाणे नकारार्थी वाक्याला आपण काय वापरू शकतो, तर अकरणरूपी वाक्य. बघा इथे करणरूपी आहे, इथे अकरणरूपी. तर काय आहे, तर अकरणरूपी वाक्य या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या वाक्यातील क्रियापद नकारार्थी असते. बघा उदाहरण घ्यायचं झाल्यास, तो तुझ्या बरोबर येणार नाही. इथे मी नाही भाव प्रकट केला आहे, म्हणजे काय, मी इथे निगेटिव्हिटी दाखवलेली आहे, तो तुझ्या बरोबर येणार नाही. म्हणजे इथे काय झालेलं, इथे नकारार्थी वाक्य तयार झालेलं आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे, ती परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही. काय आहे, ती परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही. म्हणजे काय, तर यामध्ये निगेटिव्हिटी दाखवलेली आहे. आता ती परीक्षेत उत्तीर्ण होईल किंवा नाही हा पुढचा भाग आहे, पण यांनी आधीच सांगितलं आहे की ती परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही. म्हणजे काय झालं, यातून एक नकार प्रकट झालेला आहे, एक निगेटिव्हिटी प्रकट झालेली आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो नकारार्थी वाक्य. म्हणजे नाही, नो, नेवर यासारखे वाक्य जे इंग्लिश व्याकरणात किंवा मराठी व्याकरणात येतात, त्यांना असं आपण काय म्हणतो, त्यांना नकारार्थी वाक्य असं आपण म्हणतो. त्यानंतर काय नकार, हा तर लक्षात घेणे गरजेचं आहे. बघा होकारार्थी आणि नकारार्थी अशी दोन्ही स्वरूपात वाक्य मांडता येतात. बघा कोणतंही वाक्य होकारार्थही मांडता येतं आणि नकारार्थही मांडता येतं. म्हणजे काय, एकच वाक्य आपण होकारार्थी पद्धतीनेही दाखवू शकतो, त्याच वाक्याला आपण नकारार्थी पद्धतीनेही दाखवू शकतो. ते कसं बघा, हे काम सोपे काम नाही, किंवा हे काही सोपे काम नाही. काय, हे काही सोपे काम नाही. यामध्ये नाही शब्द आलाय, म्हणजे काय, नकार प्रकट झालेला आहे. म्हणजे त्यांनी आधीच दाखवून दिलेलं आहे की हे सोपे काम नाही, परंतु काम अवघड आहे. बघा काम अवघड आहे, यामध्ये नाही शब्द नाही वापरला. यामध्ये काय आहे, काम सोपे नाहीलाच अवघड शब्द वापरलेला आहे. परंतु यामधून काय प्रकट झालेलं आहे, यामध्ये होकारार्थी वाक्य प्रकट झालेलं आहे. त्यामध्ये काय झालेलं आहे, यामध्ये होकार पॉझिटिव्हिटी प्रकट झालेली आहे. म्हणून याला काय म्हटलं येईल, याला होकारार्थी वाक्य म्हणता येईल. आणि हे काय आहे, तर हे काम सोपे नाही, यामध्ये ऑलरेडी यांनी निगेटिव्हिटी प्रकट केलेली आहे, परंतु काम अवघड आहे, यामध्ये काय, होकार प्रकट झालेला आहे. दोन्ही वाक्य सेमच आहे, दोन्ही वाक्यांचा अर्थही सेमच आहे, परंतु यामध्ये होकार प्रकट झालेला आहे आणि यामध्ये नकार प्रकट झालेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा ती खूप सुंदर आहे. काय आहे, तीही खूप सुंदर आहे. आणि हे काय आहे, होकारार्थी वाक्य. त्याच्याच विरुद्ध वाक्य, परंतु अर्थ न चेंज करता, अर्थ न बदलवता त्याच विरुद्ध वाक्य कसं तयार करता येईल, तर ती काही कमी सुंदर नाही. ती काही कमी सुंदर नाही, यामध्ये नाही शब्द वापरून मी काय केलं, तर इथे नकार प्रकट केला. यामध्ये नाही शब्द वापरून मी काय केलं, तर मी नकार प्रकट केला. परंतु पहिल्या वाक्यात, म्हणजे ती खूप सुंदर आहे, तीही खूप सुंदर आहे, यातून मी काय प्रकट केलं, तर मी होकार प्रकट केला. हो, ती सुंदर आहे. कारण की काय प्रकट होतं याच्यामधून, तीही खूप सुंदर आहे, हो ती सुंदर आहे. तर यामधून काय होतो, होकार प्रकट होतो. आणि ती काही कमी सुंदर नाही, अर्थ मी सेम ठेवला आहे, फक्त इथे नाही शब्दांचा वापर करून मी याला नकारार्थी वाक्य बनवलेलं. काय केलंय, मी नाही शब्दाचा वापर करून याला नकारार्थी वाक्य बनवलं. आता तिसरं बघा, तो म्हणतो हे सगळं काही खोटं नव्हे. तो काय म्हणतो, तो म्हणतो हे सगळं काही खोटं नव्हे. यामध्ये काय आहे, या नकार प्रकट केला, नवे शब्द वापरला, मी नकार प्रकट केला आहे, हे खोटं नाही आहे. यामध्ये काय मी प्रकट केलंय, नकार प्रकट केला आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण, नकारार्थी वाक्य. आणि याच वाक्याचं उलट करायचं झाल्यास, या वाक्याचं उलट करायचं झाल्यास मी काय करेल, तर तो म्हणतो त्यात काही सत्याशही नाही. म्हणजे काय, खोट्याला मी उलट केलेलं आहे. काय, खोटे नव्हे याला जर बदलायचं असेल तर मला की मी काय केलंय, खोट्याला उलट केलेला आहे, सत्याशही शब्द वापरलेला आहे. त्यामध्ये काय होतो, होकार प्रकट होतो. त्यामध्ये काय होतो, तर होकार प्रकट होतो. म्हणून आवश्यक नाही आहे की तुम्ही प्रत्येक वाक्य होकार आणि नकार यामध्ये दाखवलं पाहिजे. कधी काय, कधी काळी काय होतं, तुम्ही नकारार्थी वाक्य होकारार्थीच्या दृष्टीने सुद्धा दाखवू शकता. तुम्ही एखादं नकारार्थी वाक्य होकारार्थाच्या दृष्टीने सुद्धा दाखवू शकता. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं परीक्षेमध्ये की नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य बनवा, तर तुम्ही या पद्धतीने, या ज्या पद्धती आपण बघितल्या त्या पद्धतीने तुम्ही होकारार्थी वाक्याला नकारार्थी आणि नकारार्थी वाक्याला होकारार्थी बनवू शकता. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही नकारार्थी वाक्य वापरत असाल तर त्यामध्ये निगेटिव्ह शब्द येऊ द्या. म्हणजे जसं नाही, नवे असे शब्द तुम्ही त्यामध्ये येऊ द्या. म्हणजे काय, ते नकारार्थी वाक्यात प्रकट होईल. आणि होकारार्थी वाक्यात प्रकट करण्यासाठी त्या वाक्यातला एक असं शब्द शोधा ज्याला आपण पॉझिटिव्ह करू शकतो. नाही काढून त्याला आपण पॉझिटिव्ह करू शकतो, किंवा त्याचा विरुद्ध शब्द शोधून त्याला काम करू शकतो. त्याप्रमाणे इथे काम करायचं. आता बघा, पहिल्या एक्झाम्पलमध्ये जसं आपण बघितलं, हे काम काही सोपे नाही, हे काम काही सोपे नाही. आता मी ते सोपे काम नाही याला मी काय केलं, विरुद्ध शब्द वापरला, अवघड. याला काय केलं, मी सोपेचा विरुद्ध अवघड वापरला. म्हणून हे काय झालं, होकारार्थी झालं. त्याचप्रमाणे इथे काय खोटेचं, इथे काय केलंय, सत्य. अशाप्रमाणे निगेटिव्हचं तुम्ही पॉझिटिव्ह, म्हणजे नकारार्थीचं तुम्ही होकारार्थी वाक्य बनवू शकता. त्यानंतर आपण पुढचा प्रकार बघणार आहोत. पुढचा प्रकार कोणता आहे, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थ. बघा या नावावरून, जसं नकारार्थी होकारार्थी या नावावरूनच आपल्याला कळून येतं, त्याचप्रमाणे स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थ
त्यावरून आपल्या नावावरूनच कळून येतं की याचे डेफिनेशन कशा होईल, यांचे एक्झाम्पल्स कशी आहेत. बघा मराठी व्याकरणात कसं आहे, तुम्ही तुम्हाला जर प्रॉपर डेफिनेशन माहिती नसेल किंवा याचा प्रॉपर अर्थ काय निघतो हे माहिती नसेल, तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून त्याचा प्रॉपर अर्थ काढू शकता. बघा तुम्ही आज्ञार्थी, आज्ञावरून काय लक्षात येतं की यामध्ये आज्ञा दिलेली असेल, ठीक आहे. संकेतार्थ, संकेतावरून काय दिलेलं असेल की यामध्ये कोणता तरी संकेत दिलेला असेल. म्हणजे या छोट्या छोट्या एका शब्दावरूनही तुम्ही लक्षात ठेवू शकता की यामध्ये काय प्रकट केलेलं असेल, यामध्ये काय भावना आहे लेखकाची ती प्रकट करण्यामागची, ठीक आहे. ते व्याकरणात त्या उद्देश काय त्यांचा, ते व्याकरण लिहिण्यामागचा, ते तुम्हाला त्या शब्दावरून, त्या शब्दावरूनच ते कळून येईल. बघा आता आपण स्वार्थी वाक्य बघूया. आता इथे स्वार्थीचा अर्थ तुम्ही स्वार्थीपणा असा जरी घेतला तरी चालेल, कारण की यामध्ये काय दिलेलं आहे, स्वतःचाच फक्त भाव प्रकट केलेला आहे. यामध्ये काय, स्वतःचाच भाव प्रकट केलेला आहे. स्वार्थी याला आपण काळ, काळातला भाव असं सुद्धा म्हणू. काय होतो बघा, ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचाच बोध होतो, म्हणजे एखाद्या काळाचाच बोध होत असेल, तो प्रेझेंट असो, फ्युचर असो, पास्ट असो, त्या एखाद्या काळाचाच बोध होत असेल आणि तो स्वतःबद्दल जास्त माहिती सांगत असेल, त्यामध्ये तो स्वतःबद्दल जास्त प्रकटपणा दाखवत असेल, तर त्याला काय आपण स्वार्थी वाक्य असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, स्वार्थी वाक्य. बघा इथे प्रॉपर डेफिनेशन जर विचारली तर कशी सांगायची, बघा ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचाच बोध होतो, इथे लक्षात ठेवा फक्त काळाचाच बोध होतो, किंवा वेगळ्या भाषेत बोलायचे तर फक्त स्वतःचाच असा किंवा अर्थ प्रकट होतो, स्वतःचाच किंवा मूळ अर्थ प्रकट होतो, ठीक आहे. स्वतःचाच किंवा मूळ अर्थ प्रकट होतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतो. मग ते काय, मी उदाहरण घेतो आपण, मी चित्रपट पाहतो. काय, मी चित्रपट पाहतो, यामध्ये त्याने स्वतःबद्दलच आणि काळाबद्दल सांगितलं आहे. इथे काय, त्यांनी स्वतःचाच भाव प्रकट केलेला आहे की मी चित्रपट बघतोय, कोण बघतोय, तर मी चित्रपट बघतोय, यामध्ये त्यांनी स्वतःबद्दलच सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे काय झालं, हे तर हे झालं स्वार्थी वाक्य. हे काय झालं, तर स्वार्थी वाक्य, यांनी त्यांनी स्वतःबद्दलच इथे भाव प्रकट केलेला आहे, म्हणून याला काय म्हणता येईल, स्वार्थी वाक्य. आता इथे बघा, तो उद्या येईल, त्याने एका व्यक्तीबद्दल सांगितलं की तो उद्या येईल, म्हणून इथे काय झालं, हे काळ सांगितलं त्यानं, की तो फ्युचर मधलं सांगितलं त्यांनी की तो उद्या येईल, त्यामुळे इथे काय, काळ प्रकट झालेला आहे. इथे काय प्रकट झालेला आहे, काळ प्रकट झालेला आहे. त्यानंतर काय, मुले आजोळी गेली. काय, मुले आजोळी गेली, किंवा त्याचा विवाह झाला. यामध्ये काय, यामध्ये काळपणा, स्वार्थीपणा प्रकट झालेला आहे, म्हणून याला काय म्हणता येईल, याला स्वार्थी वाक्य असं म्हणता येईल. बघा, मी चित्रपट पाहतो, मी खेळायला जातो, मी खेळायला जातो, यामध्ये काय, मी स्वतःबद्दलच सांगतोय, मी एक काळ प्रकट करतोय आणि मी स्वतःबद्दल सांगतोय, म्हणून याला मी काय म्हणेल, याला मी स्वार्थी वाक्य म्हणेल. याला मी काय म्हणेल, याला मी प्रमुखपणे स्वार्थी वाक्य असं म्हणेल. आता याच्यात जर पुढचं एक्झाम्पल घ्यायचं झाल्यास कोणतं घेता येईल, तर त्याने, याच्यात जर स्वार्थी वाक्यामध्ये पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण, त्याने सिनेमा बघितला. बघा, त्याने सिनेमा बघितला, त्याने सिनेमा बघितला. आता हे कोणत्या काळातील आहे, आपण याला पास्ट टेन्स मध्ये घेऊ शकतो, आपण याला काय घेऊ शकतो, भूतकाळातील वाक्य घेऊ शकतो. त्याने सिनेमा बघितला, ठीक आहे, त्याने सिनेमा बघितला, त्यामध्ये काय, स्वार्थीपणा प्रकट झालेला आहे आणि एक काळ प्रकट झालेला आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, याला स्वार्थी वाक्यामध्ये आपण घेऊया. याला काय घेऊया आपण, स्वार्थी वाक्यामध्ये घेऊया, ठीक आहे. त्याचा विवाह झाला, यामध्ये एक काळ प्रकट झालेला आहे, त्याचा विवाह झालेला आहे, त्याचा विवाह झालेला आहे, म्हणून काय इथे केलं, त्याचा विवाह झाला, म्हणजे काय, काळ प्रकट झालेला आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतो. याला आपण काय म्हणतो, याला आपण स्वार्थी वाक्य असं म्हणतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे वाक्याचा तो कोणता आहे, आज्ञार्थी वाक्य. पुढचा जो प्रकार आहे तो कोणता आहे, आज्ञार्थी वाक्य. आता बघा, इथे आज्ञार्थी वाक्य या नावावरूनच तुम्हाला कळत असेल की इथे काय दिलेली आहे, इथे दिलेली आहे आज्ञा. इथे काय दिलेली आहे, इथे दिलेली आहे आज्ञा. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा आज्ञा देतो, एखाद्या व्यक्तीला आपण आज्ञा देतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, आज्ञार्थी वाक्य. त्याला काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य. आता इथे आज्ञार्थी वाक्याचे जर प्रॉपर डेफिनेशन आपण इथे करायचं झालं कशी करू, तर ज्या वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा देणे, अनाज्ञा देणे, विनंती किंवा प्रार्थना करणे, उद्देश करणे अथवा आशीर्वाद देणे अशा बाबतचा बोध होतो त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य. आता एक्झाम्पल वरून कसं समजून घ्यायचं, बघा, तू दररोज व्यायाम कर. हे काय झालं, मी याला एखाद्या व्यक्तीला आज्ञा देतोय की तो तू दररोज व्यायाम कर. काय देतोय, मी आज्ञा देतोय की तू दररोज व्यायाम कर. त्यानंतर काय, तू नियमित अभ्यास कर, ठीक आहे, तू नियमित खेळत जा. हे काय झाली, ही आज्ञा झाली, ठीक आहे, तू अभ्यास कर. हे काय देतो, मी एका व्यक्तीला किंवा एखाद्या पुरुषाला मी काय देतो, आज्ञा देतोय की तू अभ्यास कर, ठीक आहे, तू नियमित खेळत जा. म्हणजे काय, मी त्याला आज्ञा देतोय तू खेळत जा. त्याप्रमाणे काय, हे परमेश्वर आमचे रक्षण कर. हे काय झालं, हे एक आशीर्वाद प्रमाणे आपण मागितलेलं आहे, हे परमेश्वर आमचे रक्षण कर. म्हणजे काय, ही एक आपण आशीर्वाद मागितलेला आहे. इथे काय दिलं आहे, फक्त आज्ञा देणे, आशीर्वाद देणे, याप्रमाणे काय, आपण आशीर्वाद मागितलेला आहे, तू हे परमेश्वर आमचे रक्षण कर. म्हणून हे कशात मोडलं जाईल, हे मोडलं जाईल आज्ञार्थी वाक्यामध्ये. हे कशात मोडलं जाईल, हे आज्ञार्थी वाक्यामध्ये. म्हणजे काय, इथे तुम्ही प्रार्थना केलेली आहे. इथे काय म्हणतं आहे, तुम्ही प्रार्थना केलेली आहे. कारण की आज्ञार्थी वाक्य आपण कशाला म्हणतो, बघा, आज्ञार्थी वाक्य याचं जर आज्ञार्थी वाक्य याचं जर आपण प्रकार बघितले, तर बघा आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, तर फक्त आज्ञा देणे. काय, तर आज्ञा
देणे, त्यानंतर काय प्रार्थना करणे, त्यानंतर काय प्रार्थना करणे, त्यानंतर आशीर्वाद देणे, आशीर्वाद देणे. या प्रकारे जे मोडले जातात, या प्रकारे जे आज्ञार्थी वाक्य जे आपण छोटे छोटे पार्ट्समध्ये मोडले जातात त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. आता जसं तू दररोज व्यायाम कर, हे कशात आपण मोडू, आज्ञा दिली, म्हणजे कारण की तू आज्ञा दिलेली आहे त्या व्यक्तीने, त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला आज्ञा दिलेली आहे की तू दररोज व्यायाम कर, तू नियमित खेळ जा, ही आज्ञा दिलेली आहे, तू अभ्यास कर, हे काय दिलेली आहे, हे आज्ञा दिलेली आहे, हे परमेश्वर आमचे रक्षण कर, ही काय प्रार्थना केलेली आहे, ही काय प्रार्थना केलेली आहे जेणेकरून आशीर्वाद मिळेल, ही काय प्रार्थना केलेली आहे जेणेकरून आशीर्वाद मिळेल, तर काय, हे परमेश्वर आमचे रक्षण कर, तू तिथे थांबू का, मी इथे थांबू का, ठीक आहे, मी तिथे थांबू का, हे काय वाक्य आहे, मी तिथे थांबू का, हे प्रश्नार्थक वाक्यातून विचारलेलं आहे, हे काय आहे, प्रश्नार्थक वाक्यातून विचारलेलं आहे की मी तिथे थांबू का, ठीक आहे, म्हणजे हे काय झालं, एक प्रश्नार्थक वाक्यातून उपदेश केलेला आहे किंवा एक विनंती केलेली आहे की मी इथे थांबू का, ठीक आहे, विनंती केलेली आहे की मी इथे थांबू का. त्यानंतर काय आहे, माझे ओझे थोडे हलके करशील का, माझे ओझे थोडे हलके करशील का, ही काय आहे, प्रश्नार्थिक वाक्यातून विनंती केलेली आहे, प्रश्नार्थिक वाक्यातून काय आहे, विनंती केलेली आहे, माझे तो ओझे थोडे हलके करशील का, हे काय, याला काय म्हणता येईल, याला म्हणता येईल आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर पुढचं कोणतं येईल, तर पुढचं येईल विद्यार्थी वाक्य, पुढचं कोणतं येईल, तर विद्यार्थी वाक्य, म्हणजे वाक्याचा जो प्रकार आहे तो कोणता आहे, विद्यार्थी वाक्य. तर याच्यात मध्ये काय बघितलं जातं, याच्यामध्ये साध्या आणि सोप्या शब्दात बघा, योग्यता, कर्तव्य, इच्छा, आशा यांचा जर बोध होत असेल एखाद्या वाक्यात किंवा एखाद्या शब्दामुळे, योग्यता, कर्तव्य, इच्छा, आशा यांचा जर बोध होत असेल, तर त्याला आपण साध्या आणि सोप्या शब्दात विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, साध्या आणि सोप्या शब्दात त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतो. आता याचं जर उदाहरण घ्यायचं झालं, बघा, दररोज अभ्यास करावा, काय आहे, दररोज अभ्यास करावा, यातून काय होतं, अभ्यास करावा, याचं कर्तव्य ही प्रकट होत आहे, बघा एखाद्या व्यक्तीचं यामध्ये कर्तव्य ही प्रकट होत आहे, त्याची जर इच्छा असेल तर इच्छा ही प्रकट होते, ठीक आहे, आणि योग्यता ही प्रकट होत आहे, काय प्रकट होत आहे, योग्यता ही प्रकट होत आहे, म्हणून काय आहे, दररोज अभ्यास करावा, यातून कोणतं हे वाक्य समजून येईल आपल्याला, हे वाक्य आहे विद्यार्थी वाक्य, काय आहे, विद्यार्थी वाक्य. हां, हे गाणे ऐकावे ते लताच्या आवाजातच, हे गाणे ऐकावे ते लताच्या आवाजातच, यातून काय प्रकट होत आहे, तर यातून एक योग्यता प्रकट होत आहे लताच्या आवाजाची, काय प्रकट होत आहे, योग्यता प्रकट होत आहे लता मंगेशकर यांच्या आवाजांची किंवा लता यांच्या आवाजांची, ठीक आहे. ते आपण काय, इच्छा प्रकट होते की मला हे गाणं ऐकायचं आहे, इच्छा प्रकट होत आहे की तू हे गाणं ऐकावं, त्यामुळे काय होतं, यातून एक इच्छा आहे सुद्धा प्रकट होते, यामधून काय होतं, एक इच्छा प्रकट होते. त्यानंतर तिसरं वाक्य कोणतं आहे, तू उत्तमरित्या उत्तीर्ण होस, काय आहे, तू उत्तमरित्या उत्तीर्ण होस, यामध्ये काय, एक इच्छा प्रकट केलेली आहे की तू उत्तीर्ण होस, यामध्ये काय, इच्छा प्रकट केलेली आहे, उत्तीर्ण होस का म्हटलं असेल त्याला, कारण की त्यात योग्यता असेल, काय म्हटलं असेल, कारण की त्यात योग्यता असेल, म्हणून काय आहे, तर उत्तीर्ण होस यामध्ये काय, योग्यता प्रकट होते सोबतच इच्छा प्रकट होते समोरच्या व्यक्तीची की तू उत्तीर्ण होस, हे त्यांनी प्रकट केलेली इच्छा आहे, ठीक आहे, हे प्रकट केलेली इच्छा आहे. आता त्याचं कर्तव्य काय, ते नेहमी उत्तीर्ण होणे, त्याचं कर्तव्य काय, उत्तीर्ण होणे. त्यामुळे जर विद्यार्थी वाक्यामध्ये काय आहे, तर आशा प्रकट होत असेल किंवा योग्यता प्रकट होत असेल किंवा कर्तव्य आणि इच्छा, या ज्या चार गोष्टी सरळ प्रकट होत आहे, चार गोष्टी या क्लिअरली दिसून येत आहे, तर त्या वाक्याला आपण विद्यार्थी वाक्य असं म्हणतो, त्या वाक्याला आपण काय म्हणतो, विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. त्यानंतर जो प्रकार आहे तो आहे संकेतार्थ वाक्य, त्यानंतर जो प्रकार आहे तो आहे संकेतार्थ वाक्य. आता संकेतार्थ या नावावरून तुम्हाला कळत असेल की यामध्ये काहीतरी संकेत दिलेला असेल, यामध्ये काहीतरी संकेत दिलेला असेल. आता याची प्रॉपर डेफिनेशन कशी करूया, बघा, ज्या वाक्यातील क्रियापदावरून काही अटीचा बोध होतो, ज्या वाक्यातील क्रियापदावरून काही अटी स्पष्ट होतात किंवा अटीचा बोध होतो, त्या वाक्याचा आपण संकेतार्थ म्हणतो. म्हणजे काय, तर एखादा संकेत त्या वाक्यातून दिलेला असतो, एखादा संकेत त्या वाक्यातून दिलेला असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, संकेतार्थ वाक्य. आता उदाहरण घ्यायचं झाल्यास कोणतं उदाहरण घेऊ, बघा, तू जर मला साथ दिलीस तर मी हे काम करू शकेल, म्हणजे काय आहे, तर यामध्ये दोन एखाद्या व्यक्तीचा अनुभव, एखाद्या व्यक्तीची साथ त्यामध्ये मागितलेली आहे, काय, तर तू मला साथ दिली तरच मी हे काम करू शकेल, ठीक आहे, तू मला साथ दिली तरच मी हे काम करू शकेल, म्हणजे काय, तर यामध्ये काय प्रकट होतं, यामध्ये संकेत प्रकट होतो, यामध्ये काय प्रकट होतं, संकेत प्रकट होतो की तू मला साथ दे मग मी हे काम करतो, काय, तू मला साथ दे मग हे काम करतो, म्हणजे काय, एक संकेत प्रकट होतोय. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, तू गेलास तरी चालेल, तू गेलास तरी चालेल, म्हणजे त्याला एक संकेत देतो की तू गेलास तरी चालेल, म्हणजे त्याला जा असं म्हणत नाहीये, पण तू गेलास तरी चालेल, म्हणजे काय, म्हणजे एक संकेत प्रकट होतोय. तो घरी असला तर मी त्याच्याकडे थांबेन, तो घरी असला तर मी त्याच्याकडे थांबेन, म्हणजे तो घरी पाहिजे तेव्हाच मी त्याच्याकडे थांबेन, अथवा थांबणार नाही, अथवा थांबणार नाही. हे वाक्य कशातून प्रकट होतं, हे संकेतातून प्रकट होते, हे वाक्य कशातून प्रकट होते, संकेतातून प्रकट होते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, संकेतार्थ वाक्य. बघा मित्रांनो, इथे मराठी व्याकरणात जेवढे पण असे शब्द दिलेले असतात ना, संकेतार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, यांच्या नावावरूनच आपल्याला कळून येतं की यामध्ये काय प्रकट केलेलं असेल, त्यांच्या नावावरून याची आपल्याला प्रॉपर डेफिनेशन सुद्धा बनवता येते, याचे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला हवे तेवढे बनवता येते, फक्त आपल्याला त्या नावाचा अर्थ कळणे गरजेचं आहे,
त्याचा आपल्याला अर्थ कळणे गरजेचं आहे. एकदाचा त्या अर्थ कळाला की आपण त्याचे प्रॉपर डेफिनेशन सुद्धा बनवू शकतो आणि त्याचे हवे तेवढे वाक्य सुद्धा आपण बनवू शकतो. तर आता पुढचे बघूया आपण. पुढचे जे वाक्याचे प्रकार आहे ते आहे केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. बघा, मी आता सांगितल्याप्रमाणे नावावरूनच तुम्हाला कळून येतं की यामध्ये काय दिलेलं असेल. बघा, मिश्र मध्ये काय दिलेलं असेल, मिश्रपणा दिलेला असेल दोन वाक्य. संयुक्त मध्ये काय दिलेलं असेल, संयुक्त मध्ये दोन वाक्य, म्हणजे आता मी इथे एक वाक्य घेतोय त्यानंतर मी सोबतच दुसरं वाक्य घेतोय, हे वाक्य मी कशाने जोडलेलं असेल म्हणून त्याला मी संयुक्त म्हटलेलं आहे. हे वाक्य मी कोणत्या ना कोणत्या शब्दाने हे जोडलेलं असेल त्यामुळे मी संयुक्त वाक्य म्हटलेलं आहे. केवल वाक्य म्हणजे फक्त एक साधं वाक्य घेतलं असेल तर मी त्याला केवल वाक्य म्हटलेलं आहे. त्यावरून आपल्याला नावावरूनच कळून येईल की आपल्याला प्रकट काय करायचं, आपल्याला बोलायचं काय, किंवा आपल्याला स्पष्ट काय करायचं आहे. ठीक आहे, तर बघा केवल वाक्य बघूया. केवल वाक्य म्हणजे काय, तर शुद्ध वाक्य. केवल वाक्य म्हणजे काय, तर शुद्ध वाक्य. या प्रकारच्या वाक्यात उद्देश हा एकच विधेय असते, उद्देश असतो आणि एकच विधेय असते. म्हणजे काय, तर अशा वाक्यात एक विधान दिलेलं असतं. अशा वाक्यात काय दिलेलं असतं, तर एक प्रॉपर विधान दिलेलं असतं आणि त्या एका विधानावरूनच आपल्याला कळून घ्यावं लागतं की हे केवल वाक्य आहे. ठीक आहे, हे केवल वाक्य आहे. बघा, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, तो परीक्षेत उत्तीर्ण झाला. तो परीक्षेत उत्तीर्ण झाला, हे काय एक वाक्य दिलेलं आहे, हे केवल वाक्य दिलेलं आहे म्हणून त्याला आपण केवल वाक्य असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, केवल वाक्य असे म्हणतो. या वाक्यात एकच विधान दिलेलं असते. बघा, या वाक्यात एकच विधान दिलेलं असते. आता इथे एकच विधान का दिलेलं आहे हे तुम्हाला मिश्र वाक्य आणि जेव्हा आपण संयुक्त वाक्य बघणार आहोत तेव्हा कळेल. यामध्ये एकच विधान का दिलेलं असते, असं का प्रकट केलेलं आहे इथे, हे आपण मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यांच्या जोडी, यांच्या जेव्हा आपण प्रकार किंवा यांचे जेव्हा आपण डेफिनेशन बघू तेव्हा तुम्हाला कळून येईल. यामध्ये एकच विधान दिलेलं असतं, तो हे वाक्यातील उद्देश झाला आणि हे विधेय आहे. झालं बघा, तो हे जे काय झालं हे उद्देश झाला, हे काय झालं, हे उद्देश आणि हे काय झालं, विधेय झाला. हे काय झालं, हे झालं इथचं विधेय. तो काय झाला, उद्देश झाला. कोण परीक्षेत उत्तीर्ण झाला, तो काय झाला, उद्देश झाला. आणि काय झालं त्याचं, तर तो झाला, उत्तीर्ण झाला तो. त्यामुळे काय झालं, ते विधेय झालं. ते काय झालं, विधेय. आता बघा, मिश्र वाक्य बघूया आपण. मिश्र वाक्यावरून तुम्हाला केवल वाक्य आणि संयुक्त वाक्यावरून तुम्हाला केवल वाक्य हे अधिक चांगल्यापणाने कळून. बघा, मिश्र वाक्य काय आहे, तर दोन किंवा अधिक वाक्य जेव्हा एकत्र आल्यास, दोन किंवा अधिक वाक्य, सपोज एक वाक्य आणि एक वाक्य हे एकत्र आले. ठीक आहे, हे वाक्य एकत्र आले तर काय होईल, एक मिश्र वाक्य तयार होईल. मिश्र यावरूनच तुम्हाला कळून येत असेल की यामध्ये मिक्सपणा दिलेला असेल. काय दिलेलं असेल, यामध्ये मिक्सचर दिलेलं असेल वाक्यांचं. यामध्ये काय दिलेलं असेल, तर यामध्ये मिक्सचर दिलेलं असेल वाक्यांचं. मिश्र वाक्य कशाला म्हणतो, तर मिश्र वाक्यामध्ये दोन वाक्यांचं मिक्सचर. काय होतं, दोन वाक्यांचं मिक्सचर, यालाच काय म्हणतो आपण, मिश्र वाक्य असं म्हणतो. तर काय होतं, बघा, दोन किंवा अधिक केवल वाक्य एकत्र येऊन तयार झालेले वाक्य असं. दोन किंवा अधिक केवल वाक्य, दोन किंवा अधिक केवल वाक्य, म्हणजे हे वाक्य जर दोन, अजून एक याच्या पुढे वाक्य असेल आणि हे दोन वाक्य मिळून जर एकच वाक्य बनत असेल, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, मिश्र वाक्य म्हणतो. आता बघा, मिश्र वाक्य या वाक्यालाच नाही, दुसऱ्या शब्दात प्रधान वाक्य, प्रधान वाक्य असं सुद्धा म्हणतात. सोबतच याला मुख्य वाक्य, मुख्य वाक्य असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, मिश्र वाक्याला प्रधान वाक्य किंवा मुख्य वाक्य असं सुद्धा म्हणतात. आणि हे केवल वाक्य यांच्या सोबत हे वापरले जातं. मिश्र वाक्य केवल वाक्य यांच्या जोडीनेच वापरलं जातं. म्हणजे दोन केवल वाक्य मिळून एक मिश्र वाक्य बनतं असं तुम्ही साध्या आणि सोप्या शब्दात म्हणू शकता. काय तर, दोन केवल वाक्य मिळून एक मिश्र वाक्य बनतं. बघा, तर मिश्र वाक्याचं आपण प्रॉपरली डेफिनेशन घेऊया. बघा, जर दोन वाक्य, जर दोन केवल वाक्य, मी इथे केवल वाक्य प्लस केवल वाक्य, याच्यावरून काय होतं, तर याच्यावरून एक मिश्र वाक्य तयार होतं. त्याच्यावरून काय होतं, एक मिश्र वाक्य तयार होतं. म्हणजे दोन केवल वाक्यावरून एक मिश्र वाक्य तयार होतं. याचं जर उदाहरण घ्यायचं झाल्यास कसं केलं, बघा, जो वेगाने चालेल, काय, तर जो वेगाने चालेल तो सर्वात आधी पोहोचेल. काय ते, जो वेगाने चालेल तो सर्वात आधी पोहोचेल. म्हणून इथे मिश्र वाक्याचं ओळखायचं कसं, सपोज पेपरमध्ये आलं की मिश्र वाक्य ओळखा, तर मिश्र वाक्य ओळखायचं कसं, तर साधे आणि सोपे शब्द, जो तो ची जोडी असेल, जी ती ची जोडी असेल, जे ते ची जोडी असेल, तर समजून घ्यायचं ते मिश्र वाक्य आहे. काय आहे ते, मिश्र वाक्य आहे. बघा इथे, जो वेगाने चालेल तोच सर्वात आधी पोहोचेल. काय, इथे वाक्य तोडलेलं नाही आहे, इथे वाक्य आपण तोडलेलं नाही आहे, इथे वाक्याला केवल वाक्याला एक केलेलं आहे. ठीक आहे, आता जर वाक्य तोडायचं झालं कसं होईल, जो वेगाने चालेल हे एक वाक्य होईल, तो सर्वात आधी पोहोचेल हे दुसरं वाक्य होईल. पण इथे आपण काय केलेलं आहे, इथे दोन्ही वाक्यांना एक केलेलं आहे म्हणून याला काय म्हटलं, याला मिश्र वाक्य असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, मिश्र वाक्य असं म्हटलेलं आहे, कारण की ते दोन वाक्य हे एकत्र केलेले आहे. या वाक्यात तोच सर्वात, म्हणजे यातून काय प्रकट होतो, की जो वेगाने चालेल तोच सर्वात आधी पोहोचेल. त्यातून काय प्रकट होतो, तो जो वेगाने चालेल तोच सर्वात आधी पोहोचेल. मुख्य जे हे जे मुख्य वाक्य असतं, म्हणजे कोणतं मुख्य वाक्य आहे, जो वेगाने चालेल, यालाच आपण काय म्हणतो, गौण वाक्य असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, गौण वाक्य असं म्हणतो. काय, जो वेगाने चालेल, म्हणजे एखाद्या उदाहरणामध्ये, एखाद्या उदाहरणामध्ये मिश्र वाक्याचं एखादं उदाहरण असेल ज्यामध्ये इथे जो दिलेला असेल
आणि इथे तो दिलेला असेल, ठीक आहे, जो तोचा एक्झाम्पल असेल, त्यामध्ये जे वाक्य मुख्य वाक्य आहे, ज्याच्यावर हे वाक्य अवलंबून आहे, तर जे मुख्य वाक्य असतं ना त्यालाच आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. जे मुख्य वाक्य असतं त्याला आपण काय म्हणतो, मिश्र वाक्य असं म्हणतो. कारण की हे वाक्य या पहिल्या वाक्यावर अवलंबून आहे. जसं जो वेगाने चालेल तो सर्वात आधी पोहोचेल, तो कोण सर्वात आधी पोहोचेल हे कशावरून ठरेल, जो वेगाने चालेल. म्हणजे मुख्य वाक्य कोणतं आहे, जो वेगाने चालेल, म्हणून त्याला जो वेगाने चालेल हे जे मुख्य वाक्य आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण गौण वाक्य असं म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला गौण वाक्य असं म्हणतो. त्यानंतर संयुक्त वाक्य हा काय प्रकार आहे बघूया. बघा, संयुक्त वाक्य या नावावरूनच तुम्हाला कळून असेल यामध्ये संयुक्तपणा दिलेला आहे. त्यामध्ये काय आहे तर संयुक्तपणा दिलेला आहे. परंतु तो संयुक्तपणा म्हणजे, संयुक्तपणा म्हणजे काय, तर दोन वाक्याला मी एकत्र जोडतो परंतु मधात मी गॅप ठेवतो. दोन वाक्याला मी एकत्र जोडतो मधात मी गॅप ठेवतो, परंतु आपल्याला काय वाक्य बनवायचं आहे, वाक्य तुटलेलं असण्यापेक्षा त्या मधात जी गॅप ठेवलेली आहे ती गॅप कशाने तरी जोडणे गरजेचे असते. ती गॅप कशाने तरी जोडण्याची गरजेची असते. मग ती गॅप मी कशाने जोडतो, तर ती मी व शब्दाने जोडतो किंवा आणि शब्दाने जोडतो किंवा परंतु शब्दाने जोडतो किंवा सबब शब्दाने जोडतो. या प्रकारे मी असे शब्द वापरून जे गॅप, दोन वाक्यांमधली गॅप ज्या शब्दाने जोडून काढतो त्यांना मी संयुक्त वाक्य असे म्हणतो. म्हणजे काय तर दोन केवल वाक्य, दोन केवल वाक्य प्लस केवल, यांना जेव्हा मी कोणत्याही शब्दाने जोडत नाही, यांना जेव्हा मी कोणत्याही शब्दाने जोडत नाही त्याला मी मिश्र वाक्य म्हणतो. त्याला काय म्हणतो मी, मिश्र वाक्य. आणि जेव्हा मी यांच्या मध्ये यांना दोन वेगवेगळे वाक्य ठेवण्यासाठी परंतु मधात एखादा शब्द जोडतो तेव्हा त्याला मी काय म्हणतो, त्याला मी संयुक्त वाक्य असे म्हणतो. जेव्हा मी यामध्ये शब्द वापरतो तेव्हाच त्याला मी संयुक्त वाक्य असं म्हणतो. तर यामध्ये बघा, जर कोणकोणते शब्द आपण जोडू शकतो, बघा इथे व शब्द आपण जोडू शकतो, त्यानंतर आहे किंवा, किंवा जोडू शकतो, अथवा जोडू शकतो, आणि, पण, परंतु, सबब, म्हणून, यासारखी जेव्हा आपण दोन वाक्य, दोन केवल वाक्य जोडण्यासाठी हे शब्द वापरतो त्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. आता याचे उदाहरण घेऊया. बघा, तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला. आता बघा, कामाला लागला हे एक केवल वाक्य झालं, तो कार्यालयात गेला हे एक केवल वाक्य झालं, पण याला मी जोडलं कशाने, याला जोडलं आहे आणि, याला कशाने जोडलेलं आहे आणि, म्हणून काय, तो कार्यालयात गेला आणि कामाला लागलं, हे दोन मुख्य वाक्य आहेत इथे, ठीक आहे, हे दोन मुख्य वाक्य आहे. तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला, या दोन मुख्य वाक्य आहेत. म्हणून या दोन्ही वाक्यांना आपण काय म्हणतो, बघा, या दोन्ही वाक्यांना आपण म्हणतो प्रधानत्व दर्शक, प्रधानत्व दर्शक वाक्य. ही अव्ययाने जोडलेली आहे, हे बघा, ही आपण आणि अव्ययाने जोडलेली आहे, पण हे दोन्ही मुख्य वाक्य आहे, ठीक आहे. तो कामाला लागलेलाच आहे आणि तो कार्यालयात सुद्धा गेलेला आहे, काय, हे दोन मुख्य वाक्य झाले. आणि त्याला आपण कशाने जोडले, आणि या शब्दाने जोडलेलं आहे. त्याला आपण परंतु या शब्दाने जोडू शकतो, पण या शब्दाने जोडू शकतो. त्यामुळे हे काय झालेलं, हे जे मुख्य वाक्य झाले त्यांना आपण प्रधानत्व दर्शक वाक्य म्हणतो, आणि ज्या शब्दाने जोडलेलं आहे त्याला आपण संयुक्त वाक्य असं, जेव्हा पूर्ण हे वाक्य तयार होते त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त वाक्य. जेव्हा पूर्ण वाक्य तयार होते त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त वाक्य. आणि हा जो इथे जो मध्यात शब्द जोडलेला आहे त्याला आपण साधे आणि सोपे शब्द अव्यय असं म्हणू शकतो. त्याला काय म्हणू शकतो आपण, साधे आणि सोपे शब्द अव्यय असं म्हणू शकतो. म्हणून इथे काय झालं, हे पूर्ण वाक्य झालं संयुक्त वाक्य. जेव्हा याला आणि हा शब्द जोडतो तेव्हा हे शब्द संयुक्त वाक्य याला म्हणतो. आणि जेव्हा तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला, हे दोन वेगवेगळे वाक्य असतात परंतु हे एकमेकांवर अवलंबून असतात, हे दोन एकमेकांचे मुख्य वाक्य असतात, तेव्हा आपण त्यांना प्रधानत्व दर्शक अव्यय असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण प्रधानत्व दर्शक अव्यय असं म्हणतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया. बघा, त्याने नोकरीला खूप पैसा, त्याने नोकरीत खूप पैसा मिळवला आणि मोठे घर बांधले. बघा, हे संयुक्त वाक्य कसं झालं, कारण की आपण इथे आणि जोडलेलं आहे. बघा, असं मिश्र वाक्य कसं ओळखायचं, ज्याने, त्याने, जो, तो, जी, ती, जे, ते, हे असं आलं तर त्याला काय म्हणतात, त्याला मिश्र वाक्य म्हणतात. जर इथे शब्द जोडलेला असेल, दोन केवल वाक्यांचा मिळून एक शब्द जोडलेला असेल त्याला आपण काय म्हणतो, त्याला संयुक्त वाक्य म्हणतो. म्हणून इथे काय आलेलं आहे, त्याने नोकरीत खूप पैसा मिळवला आणि मोठे घर बांधले. त्याचप्रमाणे त्याने अनेक ग्रंथ वाचले परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. परंतु, परंतु काय इथे, परंतु आहे संयुक्त वाक्याच्या, परंतु हा शब्द काय आहे, संयुक्त वाक्यासाठी जोडलेला. दोन केवल वाक्यांना एकत्र करण्यासाठी आपण जो शब्द जोडलेला आहे त्यामुळे जे तयार झालेले वाक्य आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. आणि हे दोन्ही जर मुख्य वाक्य असेल, बघा या ठिकाणी अनेक ग्रंथ वाचले हे एक वाक्य आहे, त्यानंतर काय, त्याला एकही, बघा, त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही, हे कशाने जोडलेले आहे, परंतु या शब्दाने जोडलेले आहे. हे कशाने जोडलेले आहे, परंतु या शब्दाने जोडलेले आहे. पण हे दोन्ही मुख्य वाक्य आहेत, हे दोन्ही काय आहे, मुख्य वाक्य आहे. त्याला एकही ग्रंथ आवडला नाही, एकही मुख्य वाक्य आहे म्हणजे त्याला ग्रंथच आवडला नाही, त्याला एकही ग्रंथ आवडले नाही. आणि त्याने अनेक ग्रंथ वाचलेले आहेत, त्यांनी काय, अनेक ग्रंथ वाचलेले, हे दोन्ही मुख्य वाक्य आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, प्रधानत्व दर्शक अव्यय असं आपण त्याला म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, त्याला प्रधानत्व दर्शक अव्यय असं आपण म्हणून घेतो.
तर मित्रांनो, तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर आपण आज इथेच थांबूया. आणि जर लेक्चर आवडलं असेल तुम्ही याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुमचे काहीही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.